मला थोडं स्पष्टीकरण पाहिजे या राज्य सरकारकडून, कारण छत्रपती म्हणजे आमचे दैवत आहेत, भावनांची खेळ कुठेही नको. आणि म्हणून मी दोन तीन स्पष्ट प्रश्न विचारत आहे. पहिली गोष्ट म्हणजे जी वागण्यात येणार, पण व्हिक्टोरिया अल्बर्ट वेबसाईट वर जर तुम्ही पाहाल तर असं सांगितलं गेलं की जेम्स ग्रँड डफ हे जे हिस्टोरियन होते त्यांच्या कलेक्शन मधलं आहे. त्यांचा दावा असा आहे की महाराजांचीच ही वागणं आहे, पण व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर लिहिलंय की कुठेही असं व्हेरीफाय करू शकत नाही की महाराजांनी ही वागणं वापरले. त्याच्यावर थोडं स्पष्टीकरण पाहिजे, भावनेचा खेळ नको. गेल्या 8 दिवसामध्ये उठाबा गटाच्या काही नेत्यांची बेताल वक्तव्य येत आहे. संजय राऊतच आपण समजू शकतो की त्याला ती एक सवय आहे, परंतु संजय राऊत हा आदित्यला त्याला काय शब्द वापरता येईल चावला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे आता आदित्य ठाकरेंचे सुद्धा वक्तव्य कसे येत आहे. वागण्यातावर प्रश्न उपस्थित केलेला आहे. एकीकडे संजय राऊतनी शिवाजी महाराजांच्या वंशजावर प्रश्न उपस्थित केला, त्याचबरोबर आता वागणकावर आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. यांची शिवाजी महाराजांबद्दलची असलेली म्हणजे त्यांच्याबद्दल असलेला आदर यातून दिसून येतो. खरं त्यांना काही घेणे देणे नाही. महाराजांचा पुतळा सुद्धा पुतळा म्हणून ते वापरत जर असेल तरी जनता त्यांना सोडणार नाही एवढं निश्चित आहे. एका आदुबाळाने केवढं ह्यांना सळोकी पळो केलंय हे दिसतंय. देशात एक पप्पू नाव ठेवलेलं त्यांनी यांना हलवून ठेवलेलं आहे इथे आदुबाळ, आणि माझ्या नावात बाळ लावलं याचा मला अभिमान आहे, कारण माझ्या आजोबांचं नाव पण बाळच होतं. तर इथे रक्तात आहे आणि त्यांनी किती हलवून ठेवलं त्यांना ते दिसतं. स्वतःचं नाव जरी बाळासाहेब ठेवलं तरी तुमच्या ती त्यांची कॅपॅसिटी किंवा त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेली मेहनत ही तुमच्या कधी कुठेही दिसून आलेली नाही. एक जरी अंश त्यांचा तुमच्या अंदर आला असताना तर तुम्ही आज महाराष्ट्राला दिशा देण्याच्या लायकीचे झाले असते. एखाद आठवड्याच पूर्वी 17 तारखेला इथे घटनाबाई मुख्यमंत्री आलेले आणि नाव एका वाघाच्या बच्च्याचं पहिलं आदित्य आलं त्या चिठ्ठीतून, आणि मग घाबरून त्यांनी मागे घेतलं आणि दुसरं नाव दिलं. तर मला बघायला यायचं होतं की नक्की कुठचा बच्चा आणि त्याला नुसतं जय महाराष्ट्र बोलायला यायचं होतं. बर बर. पण आदित्य नाव बदलण्याच्या पाठीमागचं काय कारण होतं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही त्यांना विचारा, एवढी भीती कशाला आहे हे विचारलं पाहिजे. पण नाम तो सुनाव हे जे काही असे वक्तव्य करतात, माझ्यामुळे सर्व घाबरलेत, माझ्यामुळे माझ्या ट्विटमुळे कुणी दौरा रद्द करतायत, ह्या ज्या भ्रमात ते आहेत त्यांनी त्या भ्रमात राहू नये. सत्तेत असताना काही न करणारे हे लोक, अरे गेली 2.5 वर्ष सत्तेत होते, त्या महापौर बनल्यावर शिवसेना प्रमुखाचा स्मारकाची एक वीट सुद्धा तुम्ही रचू शकले नाही, हे दुर्दैव महाराष्ट्राचं आहे. म्हणून तुम्ही शिवसेना प्रमुखाचं नाव घ्यायच्या लायकीचे आहात का आता हा प्रश्न उपस्थित व्हायला लागलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये जाऊन सभा घेणार, काँग्रेसच्या सभा घ्यायच्या आता तुमच्यावर वेळ आलेली आहे. काश्मीरमध्ये जाऊन त्या राहुल गांधीला मिठा मारण्याची तुमच्यावर वेळ आलेली आहे. म्हणून तुम्ही आता जनतेला हिंदुत्व शिकवू नये, हिंदुत्व आता तुमच्या पचमी पडणार नाही, तर तुम्ही याच काँग्रेस राष्ट्रवादीचं चांगलपण करावं, यात तुमची भलाई आहे.